दर्शकांसाठी महत्त्वाचं म्हणजे की कुठलाही एखादा जेव्हा बंदर किंवा पोर्ट जेव्हा डेव्हलप केला जातो तेव्हा त्याच्यासोबतचं जे वाहतुकीचं जाळं आहे यातायातसाठी लागणारं, कारण रेल्वेची वाहतूक त्याच्याशी जोडणारी, रस्ते वाहतूक त्याच्याशी जोडणारी, हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि हा सगळा जो आहे, एकतर ज्या पद्धतीने हा समुद्रामध्ये विकसित केलं जाणार आहे त्यामुळे ॲक्च्युअल जो पोर्ट असेल तो खूप वेगळ्या पद्धतीचा आणि ते एक इंजिनिअरिंगच्या दृष्टीने पण वेगळं असणार आहे. आणि हा जो सगळा आजूबाजूचा फ्रेट कॉरिडॉर आहे तो पार्किंग कॉरिडॉर, ह्या सगळ्याचं नियोजन झालेलं आहे. जी, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा सांगितला की हा एक इंजिनिअरिंग मार्वल तर असणारच आहे, कारण की जगात न होणाऱ्या काही गोष्टी इथे होणार आहेत. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा समुद्रात 6 किलोमीटर आहे, 1448 हेक्टर जमीन आम्ही समुद्रात निर्मित करतो. दुसरं, 10 किलोमीटरची ब्रेक वॉटर, कारण की पाणी शांत राहायला पाहिजे. जर आपल्याला जहाज तिथे थांबून त्यांच्याहून माल वाहतूक करायची असेल त्याला ट्रँक्विलिटी म्हणतो, त्यासाठी 10 किलोमीटरहून जास्त एक ब्रेक वॉटर बनणार आहे, ती जगात सगळ्यात मोठी असणार आहे. त्यानंतर जे काही त्याचं जे ऑपरेशन्स आहे हे पूर्णतः सुरुवातीपासून ग्रीन पॉवरने होणार आहे. येस. तिथे कोणत्याही पद्धतीचे डिझेल, इन्क्लुडिंग ज्या ट्रक्स आमच्या यार्ड म्हणजे तिथे बर्थ असतो तिथून यार्डपर्यंत जी वाहतूक असते ती सुद्धा ग्रीन ट्रक्सनेच होणार आहे. म्हणून सुरुवातीपासून ग्रीन असणारं हे पोर्ट जागतिक याच्यात पहिलंच राहणार आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या आकाराचं, एवढ्या मोठ्या रिक्लेमेशनचं, एवढ्या मोठ्या ब्रेक वॉटरचं आणि पूर्णतः ग्रीन अशी ही पोर्टची निर्मिती ही जागतिक बंदर क्षेत्रामध्ये ही सर पहिल्यांदाच होणार आहे. त्याच्यामुळे खूप गोष्टी इथे पहिल्यांदाच घडणार आहेत.